19 जून 2016 हा शिवसेनेच्या वाटचालीतला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण शिवसेनेला स्थापन होऊन या दिवशी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. देशात प्रादेशिक राजकीय पक्षांच्या वाटचालीत हा अत्यंत दुर्मिळ आणि सुवर्ण असा योग आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानिमित्तानं या संघटना वजा राजकीय पक्षाच्या वाटचालीचे साक्षीदार असलेले आणि ज्यांनी दीर्घकाळ बाळासाहेबांना अत्यंत जवळून पाहिलं आणि अनुभवलंही असे ज्येष्ठ शिवसैनिक आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत. या सर्व शिवसैनिकांचं वय शिवसेनेपेक्षा अधिक आहे, मात्र त्यांचं शिवसेनेवरचं प्रेमही तितकंच अधिक आहे. असं म्हणतात ना की प्रेमाला वयाचं बंधन नसतं. तर आपण या सर्व शिवसैनिकांशी आता मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत आणि ही 1966 शिवसेनेच्या स्थापनेची शिवसैनिकांची बॅच आहे. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, या वाटचालीविषयी त्यांना काय वाटतं, त्यांचे अनुभव काय आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत. सर्वात आधी आपण यांची ओळख करून घेणार आहोत. आपण तुमच्यापासून ओळख सुरू करूया. आपलं नाव आणि आपलं पद. माझं नाव चंद्रकांत लक्ष्मण वाईरकर उर्फ मास्तर. मास्तर हे पद मला साहेबांनीच दिलेलं आहे. मी विश्वनाथ लक्ष्मण खताते बुवा. शाखा प्रमुख होतो, जवळजवळ 13-14 वर्ष शाखा प्रमुख होतो. माझं नाव नागेश गोविंद दळवी. मी एक सैनिक आहे आणि मी स्थानीय लोकाधिकार समितीचं मागची 20-25 वर्ष काम करतो. आपण विश्वनाथ शंकर गुजर. गोपीनाथ लक्ष्मण खताते. मी विजय पाटकर. 1970-72 मी मालवणला शाखा प्रमुख होतो आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना पसरवण्याचं धडाडीचं काम त्या काळात मी केलं. नंतर मी डोंगरीला आलो. डोंगरीसारख्या एरियाला मी शाखा प्रमुख होतो. 2 दंगलीमध्ये मी त्या परिसराला शिवसेनेचं नेतृत्व दिलं बाळासाहेबांच्या आशीर्वादाने. पुढे दक्षिण मुंबईचा उपविभाग प्रमुख मी होतो. मी शरद बाळकृष्ण वाईरकर. मी जुने शिवसैनिक. मी मास्तरांचा भाऊ. माझं नाव नरेंद्र दत्ता कुलकर्णी. मी एक शिवसैनिक आहे. प्रफुल्ल भालचंद्र बोधनीस. मी विश्वनाथ खात्यात यांच्याबरोबर शिवसैनिक म्हणून बरेच वर्ष काम करत आहे. माझं नाव श्रीराम शामराव राणे. मी अशोक कुलकर्णीबरोबर कोल्हापूर जिल्हा बांधण्यासाठी प्रमुख भूमिका माझी होती त्याच्यात. मी मोहन इनामदार. दत्तात्रय बिल्डिंग चिखलवाडी शाखेतला असेल. मी जगदीश अणावकर. कट्टर शिवसैनिक आणि कट्टर अजून कार्यकर्ता आहे. मी चंदू मास्तरांपासून सुरुवात करणार आहे. याच जागी शिवाजी पार्कवर शिवसेनेची पहिली जाहीर सभा झाली. भले शिवसेनेची स्थापना कदम मेन्शनमधल्या बाळासाहेबांच्या लहानशा घरामध्ये झाली, पण जाहीर सभा पहिली शिवाजी पार्कमध्ये झाली. त्याविषयी तो तुमचा अनुभव किंवा तो प्रसंग त्याविषयी सांगा. त्यावेळेचा जो प्रसंग होता ना, तो न सांगण्यासारखा, न बोलण्यासारखा, पण प्रचंड होता. कारण त्यावेळेची जी पहिली सभा झाली, त्यावेळेला सगळे सैनिक जे आता आजूबाजूला जे उभे आहेत, हे सगळे वाघ आला हे पायी त्यावेळेला जातीने सगळे हजर होते. हे 66 जी इथलं झालेली सभा ना पहिली जी, तर त्यावेळेला महत्त्वाचं काय तर दादांनी बाळासाहेबांना महाराष्ट्राला दिलं. बरोबर, हे विशेष आहे. नाही, पण हे शिवसैनिक हे पद कसं निर्माण झालं? म्हणजे त्यावेळेस तर संघटना होती, शिवसैनिक कसा जन्माला आला? शिवसैनिक जन्माला आला म्हणजे शिवसेना प्रमुखाने शिवसेना हे नाव दिलं. हे माझे सर्व सैनिक लक्षात, शिवसेना आणि सैनिक, म्हणून त्याच्यातनं हा शिवसैनिकाचा जन्म झाला. शिवसेनेचा वाघ कसा जन्माला आला? शिवसेनेचा वाघ साहेबांनीच निर्माण केला. पण असं म्हणतात की चंदू मास्तर यांनी तो प्रकाशात आणला. मी चित्रकार असल्यामुळे मला का मी एका दिवसामध्ये तो मोठ्यातला साहेबांना तो वाघ दाखवल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती? कारण ज्या वेळेला कामगार मैदानात पहिली जी साहेबांची मोठी जाहीर सभा झाली आणि ज्या व्यासपीठावर ती सभा झाली, त्या व्यासपीठावर तो मी वाघ काढला होता. आणि ज्या शाळेच्या ज्या भिंती होत्या, भिंतीवर, प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक एल्पिस्टन ब्रिजवर तो वाघ काढला. आणि साहेब ते बघत बघत आले आणि कोणी काढले आणि अक्षर कोणाचं आहे. त्यावेळेला साहेबांच्या समोर मी आयबर मास्तरच रंगवायचा वाघ भिंतीवर. बाळासाहेबांचं एक गुण विशेष सांगण्यासारखं आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे ते होते. मुद्दाम सांगतो की 1972 जी इलेक्शन होती, इंदिरा गांधी गरिबी हटाव, त्या गरिबी हटावच्या वेळी शिवसेनेने प्रथमच लोकसभेच्या निवडणुका लढविल्या होत्या. आणि शिवसेनाच नव्हे तर सर्वच राजकीय पक्ष भुईसपाट झाले. आणि भुईसपाट झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांची, शिवसैनिकांची जी मेहनत होती ती
दुखी झाले. परंतु शिवसेना प्रमुख त्यांना कळलं की आज संपूर्ण शिवसैनिक नाराज आहे, आपली संघटना भुईसपाट झाली आहे. त्याच्यानंतर शिवसेना प्रमुखांनी जो निर्णय घेतला आहे तो अफाट आहे. देशातल्या कुठल्याही नेत्याने असा निर्णय घेतला आहे. त्यांनी पहिला मुंबईचा जो निर्णय घेतला होता असा घेतला की मुंबईत 140 शाखा आणि त्यांनी प्रत्येक शाखा प्रमुखाला निरोप दिला की प्रत्येकाला तारखा दिला जाईल. प्रत्येक शाखेने एक मीटिंग घ्यायची, सर्व शिवसैनिकांना बोलवायचं. आणि विशेष माझ्या आयुष्यातला ती संस्मरणीय दिवस आहे, शिवसेना प्रमुखांनी निर्णय घेतला की त्या स्टेजवर त्या दिवशी फक्त माझा शाखा प्रमुख राहील, नगरसेवक नाही, विभाग प्रमुख नाही, कोणी नाही. हा लक्षात, शाखा प्रमुख आणि शिवसेना प्रमुखांनी. आणि जे शिवसैनिक असतील त्यांच्या मनात जो जो प्रश्न असेल, किंबहुना त्यांनी असं जाहीर केलं की त्यांना जर शिवसेना प्रमुखांच्या जर काही चुका जर दिसत असेल तर त्या देखील शिवसेना प्रमुखांसमोर त्यांनी मांडल्या पाहिजे, जेणेकरून मी ही संघटना पुढे नेऊ शकेल. आणि ते घडलं. काही गोष्टी इन कॅबिन आहेत, ते घडलं. शिवसैनिकांनी ती ऑपॉर्च्युनिटी घेतली आणि त्यांना जे योग्य वाटत नव्हतं ते त्यांना सांगितलं आणि बाळासाहेबांनी त्या पद्धतीने संघटना पुढे नेली आणि शिवसैनिकांचा देखील सन्मान राखला. मला आठवत आहे कॉम्रेड डांगेना बाळासाहेबांनी समोर आम्ही तिथे बैठक केलं होतो, याच पाठीमागे ती मेळावा झाला होता मोठा, तो शिवसेनेचा मेळावा झाला होता. तिथं कॉम्रेड डांगे स्टेजवरती राहून शिवसेनेबद्दल बोलले आणि बाळासाहेब समोर बसून ते ऐकत होते. आम्ही साहेबांच्या आजूबाजून आम्ही सगळे आम्ही होतो. कॉम्रेड डांगे म्हणाले आमच्या पुढे ते घट्ट आहे. कॉम्रेड डांगे म्हणाले साहेब तुम्ही पुढे या. बाळासाहेब नाही मला समोर बसून ऐकायचं आहे तुम्हाला कॉम्रेड डांगे. आणि ते बसले होते. खरंच घेणारखं कोण आहे बाळासाहेबांचं? बाळासाहेबांचा शिवसैनिकांपर्यंत निरोप कसा जायचा, म्हणजे एक तुमच्याकडे काही त्याची आठवणी आहे ती जरा दाखवाल की नेमकी ती निरोपाची पद्धत काय होती? मोबाईल वगैरे नव्हते, टेलिफोन पण ते एमडीएनएल सगळ्यांकडे नसायचा. पण तसंच जर काम असेल ना तर शिवसेना प्रमुख पत्र पाठवायचे अगदी जवळच्या लोकांना. त्याच्यात एक पत्र जे आहे, मी गेले 45 ते 46 वर्ष सांभाळून ठेवलं आहे, माझ्या हृदयाशी आहे, तो हा कागद आहे. त्याच्यात शिवसेना प्रमुखांनी माझ्या नावाने पत्र पाठविलेलं आहे. आलक्षात, त्याच्या खाली शिवसेना प्रमुखांची स्वाक्षरी, अतिशय सुंदर स्वाक्षरी बाळ ठाकरे. पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं असं आहे की त्या पत्राच्या वरती, त्या कागदाच्या वरती त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात पुन्हा महत्त्वाचे म्हणून लिहिलेलं आहे. आलक्षात, महत्त्वाचे. आणि म्हणून विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, अनेकांना असं वाटत आहे की शिवसेना प्रमुख फक्त त्यांच्या नेत्यांबरोबर, जे सबॉर्डिनेट नेते आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करायचे, पण ती पद्धत शिवसेनेत नव्हती. बाहेर शिवसेना प्रमुखांना हुकुमशहा म्हणायचे, पण ते हुकुमशहा नव्हते. ते नेत्यांपासून, शाखा प्रमुखांपासून, शिवसैनिकांपासून प्रत्येकाशी हार्ट टू हार्ट बोलायचं, त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आणि आमचे विचार ऐकायचे आणि त्याच्यातलं जे योग्य असेल ते घ्यायचे, अयोग्य असेल ते पुन्हा पाठीवर हात ठेवायचा आणि जाताना पुन्हा पाठीवर थाप असायची, चला पारकर आता पुढे जाऊया म्हणून. काही कारणास्तव आम्ही जेलमध्ये होतो आणि जेलचा एक सुप्रिटेंड होता, तो अतिरेकी होता, डीआयजी होता. तो साहेबांना एकदा शिव्या दिल्या त्यांनी. त्यावेळेला विश्वनाथजी खताते यांनी त्याला तिथल्या तिथे ढोपट ढोपट ढोपटला जेलमध्ये. मी सजेत होतो तर मला काम करायला लागतं, सक्त मजुरी होती. मला, मी बोललो मला मला पाहिजे जनरलच्या हिशोबाने तुम्ही द्या, म्हणजे मला ब्रेन लिपीचं काम पाहिजे होतं. तर मला खटखट द्या, म्हणजे ते कपडा मागावर मी जाय ते करणार, मला जर ब्रेन लिपी दिली तर करेन. तर त्यावेळेला त्यांनी झटकरचं बोललं काय की ओ तुम्हाला बाळ ठाकरे हे शिकार आहे क्या तुमको? मी बोललो बाळ ठाकरे नाही, बाळासाहेब बोलो. हां, त्यांनी तो DIG होता आणि त्यांच्या खटल्यावर होतो ना, त्यांची ऑर्डर सोडतात ते मार डालवीस. मग मला मारायची ऑर्डर दिली तर मी हत्यार होतो, त्या हत्यारला मारतो. 3 वर्ष दंडापिढी आणि 8-8 रूम मध्ये बंद. रामनरागोच्या दिवसातून काहीतरी अर्धा तास आंघोळ्या सोडायची फक्त. 3 वर्ष बाळासाहेबांना बाळ ठाकरे बोलला. '1977 साली आहे ना जनता पार्टी निवडून आली आणि शिवसेना सेनाभवनावर अटॅक वगैरे केलेला भाजपने. हां, त्यानंतर मास्टर राजीनामा द्यायला निघाले. मास्टर नाही आपलं बाळासाहेब. आणि मास्टरांकडे ती न्यूज आली, मास्टरांनी सगळीकडे फोन केले प्रत्येक शाखेमध्ये सगळ्यांनी या बाळासाहेब राजीनामा दिला. त्यांनी काय झेड सुरक्षा वगैरे काही नव्हती आणि हा मात्र शे असं पण नव्हतं. तर मागून एक गच्ची होती वरती जायला, ती नाही, त्या गच्चीवर मिटिंग झाली.
सरांनी सगळे मास्तरांचीच मांडे सगळे आले. तुम्ही आम्ही तुम्ही जर राजीनामा देत असाल तर आम्ही सगळे इकडेच इकडे जाळून देऊ. आम्ही उठणार नाही इकडे. आणि त्यावेळी फक्त एक जयप्रकाश सामंत नगरसेवक, बाकी एकही लिडर तिकडे कोणी नव्हता. फक्त मास्तर पळलं, सगळी 90% लोकं पळलं म्हणजे आणि आमच्या इकडेच गिरगावात, बाकी कोणी नव्हते. एवढे सगळे फाटाफूट झाले. त्यातून शिवसेना उभी केली मास्तरांनी साहेबांना. 1966 जी बॅच आहे ती शिवसेना प्रमुखांसोबत सतत असायची. मग महाराष्ट्रभर शिवसेना प्रमुखांचे दौरे असायचे आणि तेव्हा तर सिक्युरिटी पण नव्हती. तर शिवसैनिक कसं बाळासाहेबांचं संरक्षण किंवा ते जे कडं होतं ते कसं होतं सुरक्षेचं त्यावेळेला? काय माहीत आहे का, ठराविक लेख, एक मनोहर नायडू, एक विजय तोडणकर, त्याच्याबरोबर मी, ते भालचंद्र ठाकूर आणि इतर लोक होते. आणि त्यावेळेला आमचा बुवा तर नव्हता, बुवा त्या आत होता हल्ल्याच्यात. तर साहेबांना माहिती होतं, साहेब स्वतः बोलवायचे. अरे साहेबांबरोबर त्यावेळेला वळलीकर असायचा, वळलीकर त्यांना खबर द्यायचा की अमुकडे अमुक हत्यार आहे, अमुकडे अमुक हत्यार आहे हल्ल्याच्यात. असं काय हत्यार माझ्या संरक्षणासाठी आले? तर मग आम्हाला त्यांनी मास्तरांचा हत्यार बघा, कंपनीचा बट्टा त्याला तो साहेबांना मी खुल्ला हे उघडून दाखवलं तर साहेब बघतच राहिले, ते कसा चालवतो तू? दोन्ही बाजूला धार, असा फिरवला आणि असा फिरवला, काय माणूस नाही राहणार. पण तो असा चालवला गेला, चालवला आला होता. कित्येक वेळा आला तो केला. आम्ही आता न बोलल्या जात काय तो इतिहास जमा झाला. गोदरेज मध्ये दत्ता सामंत वर्षत्व होतं आणि त्याची युनियन होती. आणि त्यावेळेला तिथे जे शिवसेनेचे मनापासून कामं करायचे शाखा प्रमुख अमुक तमुक, त्या प्रत्येकांना त्या लोकांनी मारलं, भरपूर मारलं, तोडून मोडून ठेवलं. म्हणून साहेबांनी सरांना सांगितलं, म्हणजे मनोहर जोशींना, की तुम्ही जातो बोलून मला चंदू द्या, मी चंदूला घेऊन जातो. बंडू पण होता हल्ला, बंडू शिंकरे. तर आम्ही तिथे गेलो तर आमच्यावर एवढा तुफान हल्ला झाला आला लक्षात. असं आम्ही काय जास्ती काय करणार, दगड घेणार किंवा त्यांचे आलेले जे बाटल्या फुटत्या त्या बाटल्या मारल्या. त्यावेळेला मनोहर जोशींवर हल्ला होणार होता. त्यावेळेला मनोहर जोशींना घेतलं आणि पोलिसांच्या व्हॅनमध्ये कोमल त्याच्या मागे आम्ही राहिलो असा उभा. आणि माझ्यावर जे दगड पडले ते शेवटपर्यंत आमच्यासमोर त्यावेळेला त्या दिलीप पारकरची मर्डर झाली. पारकर लोबला बाळासाहेबांवर दिनाव बाटल्याने अटॅक केलं होतं. तेव्हा मास्तर होता तिथे, आम्ही लोक साईटला होतो. मास्तरांनी त्याच्यावर उडी घेतली मग आणि मग आम्ही त्याला घेऊन गेलो मग साईडला घ्यायचं असं साहेबांना. आणि मग तिथे काय करायची ते विद्यार्थी झाल्या. नंतर तो असा त्या चावला हा, त्याच्या आम्ही मन केलं ते हा केलं सोडून दिलं. एवढा बाळासाहेब सहृदयी कसे होते, सुंदर सहृदयी म्हणालो. एका सकाळी 11 दरम्यान मी त्यांना भेटायला गेलो होतो, विवेकानंद क्लास तिथे बसायचं. आणि एक सैनिक आला बाळासाहेबांना भेटायला, मी होतो. आणि सैनिक सांगायला, साहेब मी जस्ट मिलिटरी सोडलेली आहे, आता मुंबई शहरात आलो आहे, मला काही काम नाही, काय नाही काय नाही आल्याच्यात ना. तर बाळासाहेब म्हणाले की मी लगेच तर नोकरी देऊ शकणार नाही, पण तुम्ही काय करता, तुम्ही काही दुसरं काही करता का? ते म्हणाले, सैनिक म्हणाले की मी उत्कृष्ट टेलर आहे. तर म्हणाले तुझं काम झालं म्हणून समजा. मला लगेच बाळासाहेबांनी सांगितलं, पारकर हे कुठे राहतात बघा संपूर्ण. तर ते घाटकोपरला असलफा विलेजमध्ये सैनिक राहायचे. आ लक्षात, घाट साहेबांनी पटकन आपल्या खिशांना पैसे काढले, मला म्हणाले तिथे जायचं आपल्या दादर परिसरात तिकडनं, आणि मशीन्स कितीला मिळते, किती हजाराला मिळते ती बघायची, आणि ह्या पैशातनं मशीन घ्यायची. ताबडतोब मयेकरांकडे जायचं. मयेकर म्हणजे असलफा विलेजचे नगरसेवक होते, नगरसेवक होते. आणि मयेकरांना सांगायचं की रमाकांत मयेकर, मयेकरांना सांगायचं की बाळासाहेबांनी सांगितलं आहे की याला दुकान थाटून द्यायचं आलक्षात. आणि मला आता शिवसेना प्रमुखने सांगितलं म्हणजे शब्द बस, पटकन मी निघालो, गेलो पहिला ती मशीन खरेदी केली आलक्षात. मशीन खरेदी केल्यानंतर मयेकरांकडे गेलो. शिवसेना प्रमुखांनी सांगितल्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा ठेवणार. त्याच संध्याकाळी मयेकरांनी तिथे त्याला जागा करून त्याचं दुकान थाटलं. आणि नंतर बाळासाहेबांनी सांगितलं काय होतंय ते पारकर तुम्ही येऊन मला सांगायचं. आणि त्याच्यानंतर तब्बल तिसऱ्या दिवशी राहिली रक्कम घेऊन मी गेलो आणि होतं. असे होते शिवसेना प्रमुख. संघटनेची जी बांधणी आहे ना, ते आम्ही जेलमध्ये असताना देखील केली. हा म्हणजे आम्ही आतमध्ये वर्ग घ्यायचो.
आता आमचा मास्तर मास्कर हेड मास्तर हां हे सर्व वर्ग आम्ही तिथे घ्यायचो आणि त्या वर्गातले स्टुडंट तुम्हाला नाव झालं तर आत्ताचा सर्व गँगवार आहे ना रमा नाईक मन्या सुर्वे बिर्वे सर्व सांग जरा हे सर्व वर्ग चालायचे म्हणजे ह्या पद्धतीने आम्ही संघटनेची बांधणी देखील केली आणि सेंट्रल जेलला काय व्हायचं की अखंड महाराष्ट्रातले सैनिक लोक यायची आणि ती मी एकेका विभागातली वतनदार अडणारे समजायचं तर त्यांना त्यांच्या डोक्यात जर चार अक्षर भरवले तर ते लोक जिल्ह्यावाईज करायचे आणि त्याचा बी परिणाम काहीतरी त्याचा शिवसेनेवर परिणाम झाला या गोष्टीचा शिवसेनेवर असा परिणाम झाला की त्यावेळेला शिवसेनेची सुरुवात होती आणि आमच्या हातामध्ये आयते हे लोक सगळे मिळाले होते मग आम्ही दुसरं काय करणार भेटलं ना आम्हाला आम्ही आमचा वर्ग चालू केलं त्या वर्गात नाही बोलला तर आज काही आमदार झाले आहेत काही नगरसेवक झाले मंत्री पण झाले आहेत जाऊन देखो त्यांचा लक्ष आता काय मुख्यमंत्री नारायण राणे मुख्यमंत्री व्हायच्या अगोदरचा किस्सा मी तुम्हाला सांगतो हरिनिवास मध्ये त्याच्या मागे साधू शिट्टी लागलेला आणि त्यावेळी त्याला मास्तरांनी 8 दिवस हरिनिवास मध्ये 8 दिवस लपवलेला होता आणि त्याच्यानंतर साधू शिट्टी तिकडे आला कळलं की तिकडे राहिलाय म्हणून मास्तरांनी त्याला तिकडे हलवून त्याचा जीव वाचवलेला त्यानंतर मुख्यमंत्री झाला तुमच्यापैकी कोणीतरी आता भगवा ब्रिगेड बोललं काय भगवा ब्रिगेड काय होतं जसा त्यांचा लाल गार्ड होता रेड गार्ड कम्युनिस्टांचा मग शेव सेनेचं पण काहीतरी पाहिजे ना भगवा गाड काहीतरी ओळख म्हणून तो भगवा गाड हे एक सहज नाव आलं आलं लक्षात भगवा गाड मध्ये सुसाईड ग्रुप बी होता त्यापैकी मी एक होतो ज्या वेळेला जे आपल्या बेळगाव कारवारसाठी यशवंतराव चव्हाण आले मोरारजी देसाई आले इथे त्यांच्या गाड्यावर उड्या बिड्या मारायचं आम्ही केलेले आहेत काम होते एक सैनिक तर आमचा गेला एक सगळ्यांना तुम्हाला आता मला एक प्रश्न विचारायचा की 50 वर्ष शिवसेनेला पूर्ण होत आहेत शिवसेनेच्या नव्या पिढीच्या हातातही आता सूत्र जात आहेत बाळासाहेबांनंतरची शिवसेना तुम्ही कशी पाहता शिवसेना वाढली पाहिजे मोठी झाली पाहिजे मराठी माणसाबरोबर ती हिंदुत्वासाठी लढली पाहिजे यापेक्षा मी आता अधिक काय सांगू शकत नाही पण ती मोठी झाली पाहिजे बुवा तुम्ही आम्ही जे 4 अक्षरासाठी केलं ते अजून देखील त्यात आता ह्या वयात मी आता 68 वयाचं आहे म्हणजे या वयात बी मी करायला तयार आहे 4 अक्षरासाठी आणि मराठीसाठी आमचे फक्त 3 शब्द होते एक मराठी माणूस एक शिवसेना आणि एक बाळासाहेब ठाकरे मग ह्या 3 शब्दांसाठी त्यावेळेचे शिवसैनिक म्हणजे हे सगळे उभे असलेले मीच नव्हे बुवा नव्हे तर त्यावेळेच्या शिवसैनिकाने आपले संपूर्ण जीवन वाहून दिलं मागे पुढे काय पाहिलं नाही नोकऱ्या घालवल्या जेलमध्ये गेले फरार झाले तडीपार झाले काहींचे मर्डर पण झाले आता मी काहीतरी 67-68 घर सोडलं ते 2000 घरी गेलो आता हा माझा मोठा भाऊ आहे याचं लग्न झालं मुलं झाली मला माहिती नाही जेलमध्येच वॉन्टेडमध्ये वडील वारले माहितीच नाही हा अशा अवस्थेत आम्ही ती सेना 4 अक्षर वाढवायची प्रयत्न केले ही शिवसेना आज 19 जूनला 50 वर्षाची होत आहे पण मला गॅरंटी आहे की हे मुंबई शहर महाराष्ट्र दोपर्यंत आहे हीच शिवसेना शिवसेना संघटना आणि पक्ष 100 वर्षाचं पूर्ण आणि हे जगातलं एक आश्चर्य असेल की एका माणसाने 45 वर्ष संघटना वाढविले मला वाटते जगात दुसरं उदाहरण नाही आहे त्यावेळेचा शिवसैनिक हा कडवा शिवसैनिक होता कडवट होता आणि मुख्य म्हणजे त्यागामय जीवन जे म्हणतात ते त्या काळच्या शिवसैनिकांनी खूप मोठ्या प्रमाणात अनुभवले आणि केलं आहे त्याप्रमाणे अशा त्यागातून संयमी स्वभावातून आणि उभय उद्धव साहेबांच्या नेतृत्वातून शिवसेना मजबूतीनं उभे राहील महाराष्ट्रामध्ये आणि देशात आहे याची मला पूर्ण खात्री आहे बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत आणि त्या बाळासाहेबांच्या आशीर्वादातून हा जो वटवृक्ष जो निर्माण झालेला आहे ते बाळासाहेबांची छाया अजूनही त्याच्यावर अशी सतत राहणार आहे या शिवसेनेच्या सुवर्ण जयंतीच्या निमित्ताने तुम्ही Zee24 सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांनी ज्या गप्पा मारल्यात अगदी मनमोकळेपणाने मारल्यात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आपण बघू शकाल की आपण सध्या शिवाजी पार्क म्हणजे शिवसैनिकांच्या भाषेत शिवतीर्थावर आहोत शिवाजी पार्कचा इतिहास बघितला तर गेल्या 50 वर्षात शिवाजी पार्कही टप्प्याटप्प्याने बदललं तसेच शिवसेनेतही टप्प्याटप्प्याने बदल झाले पण महाराष्ट्राच्या राजकारणात शिवाजी पार्कचं महत्त्व कायम राहिलेलं आहे त्यात तसुभरही फरक पडलेला नाही तसंच विश्लेषण शिवसेनेच्या बाबतीत सुवर्ण जयंतीच्या निमित्ताने करता येईल
व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोयेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.